फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पाया तरुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना. तुझ्यामुळे मला फौजदारांनी पकडलं, तुझ्यामुळे माझे सगळे साथीदार गजाड झाले, तुझ्यामुळे माझा सगळा सत्यानाश झाला. एक दिवस तुझी चिवचिव बंद नाही केली ना तर माझं नाव विलास सांगणार नाही. आता जातोय मी, पण तू लक्षात ठेव, मी असं म्हणालो जर कोणाला सांगायला गेलीस ना तर तुझ्या बाबांना उचलून नेईन आणि कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवीन. माझा अर्धा निबंध लिहून झाला सुद्धा मोदकांच्या आठवणीनेच तोंडाला पाणी येत आहे. खूप मजा येते मोदकांच्या आठवणी लिहिताना. आता तू पण तुझा निबंध लिहायला गे ना. विलास काकाला कसं लाटणं फेकून मारलंस ना ते रंगवून लिही. अगं आता कोणाशी भांडून आलीयस? मी तर इथेच आहे. काय झालं बोल ना. देवव्रत, आपण जर उद्या देवळात नाही गेलो तर? अगे काय बोलतीयस तू, किती गोंधळ घालतीयस? एवढं डोकं फोडून एकदाची मिळाली आहे ना परवानगी, आणि अर्जुनच तुला पटलंय ना, मग आता काय झालं? हो पण आत्यानं मामनजींना काय सांगितलं? कि आपण बाबांकडे जाणार आहोत. आपण खरंच जायचं का बाबांकडे? अगं असं वेळ लागल्यासारखं काय वागतीयस, किती गोंधळ घालतीयस? काकूनी बाबांची समजूत पटण्यापुरतं बाबांना सांगितलेलं ते. तरी पण जाऊया का बाबांकडे? मला त्यांची खूप काळजी वाटते. का असं का म्हणतीयस? तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? नाही, तुझी शपथ. मला असं वाटते की कुणीतरी बाबांना पळून घेऊन जाईल. काय असं कसं होईल? खरंच. पण कोण नेणार त्यांना पळवून? अरे ते वी, मी असं म्हणालो जर कोणाला सांगायला गेलीस ना तर तुझ्या बाबांना उचलून नेईन आणि कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवीन. अरे तू विचारू नकोस, आपण उद्या बाबांकडे जाऊया. हे बघ, तू घाबरू नकोस, त्यांना काहीच होणार नाही. तू इकडच्या बाप्पाला पण सांगत असतेस ना की त्यांची काळजी घे म्हणून. मग आपण मंदिरात जाऊ आणि तिकडच्या बाप्पाला पण सांगू की बाबांची काळजी घे. मग तर झालं, इकडचा बाप्पा आणि तिकडचा बाप्पा असे दोन्ही बाप्पा मिळून तुझ्या बाबांची काळजी घेतील. आता नाही ना तुला काळजी वाटणार बाबांची. आणि अगदीच काही झालं तर मी आहे ना, मी त्या बाबांना पळवून नेणाऱ्याच्या अंगावर अशी हनुमानासारखी उडी मारीन. आणि मग तो खाली पडला ना तर तू त्याला लाटणच फेकून मार. जर तू त्यांच्यावर उडी मारलीस त्यांचा आधीच चिंदा मिंदा होऊन जाईल. मग मला लाटणं फेकून मारायची गरजच नाही. बरोबर, आत्ताच आपण बहुतेकचा गृहपाठ संपवून टाकू. उद्या आपल्याला मौज करायची आहे ना. हो चालेल. देवव्रत किती चांगला आहेस रे, तू मला किती छान हसवलं, मला तू खूप आवडतोस. कोण मी? हो तू. तू माझं कौतुक करतीयस नक्की ना? डोक्यात काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत.
काय ग आज एवढा उशीर झाला सगळं आवरायला? अहो काम आहेत ती, ती संपतात का कधी? अग पण आता सिंधू आहे ना हातभार लावायला, म्हणून विचारलं आज इतका उशीर का झाला. तुमचं बाई फारच लक्ष असतो घरातल्या कामांकडे. अग असायलाच पाहिजे. हे बघ, घरात फक्त बायकांनीच राबावं असं मला अजिबात वाटत नाही. खर तर मी सुद्धा तुला स्वयंपाकघरात येऊन मदत करायला तयार असतो, पण तूच करू देत नाही. तुला सांगू का सरस्वती, बायकांनी ना स्वतःच्या दृष्टिकोनातच. आहो पुरे, आता तुमचं भाषण देणं आता पुरे करा. अहो सिंधू तिच्या परीने मला मदत करतेच, पण आज तिला गृहपाठही होता, शिवाय उद्या. नाही राहू दे. उद्या काय? नाही काय नाही. अगं सरस्वती काय लपवतेस माझ्यापासून, सांग बघू. कुणाला काही बोलू नका, पण उद्या शाळा सुटल्यानंतर सिंधू आणि देवव्रत फिरायला जाणार आहे तो. अगं मग जाऊ दे की त्यांना, त्या तेवढं लपवून ठेवण्यासारखं काय आहे, जाऊ दे बिनबोफाट. अहो तसं नाही, तुम्हाला काहीच समजत नाहीये. ते दोघं फिरायला जाणार आहेत हे भाऊजींना काही आवडलेलं नाहीये. ते देवव्रताला म्हणत होते, आता तू मोठा झालायस त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पेढीवर येऊन काम शिक, पण देवव्रताला खेळायला आणि फिरायला जायची इच्छा आहे. मम्मीच भाऊजींना समजवून सांगितलं, म्हणलं सिंधू आणि देवव्रत सिंधूच्या घरी चालले तेव्हा कुठे परवानगी दिली आहे त्यांनी त्याला. आता तुम्हालाही कोणी काही विचारलं तर हेच सांगा हो. धन्य आहे बाई तुझी. अगं इतक्या साध्या गोष्टीसाठी एवढी गुप्तता काय करायची आहे? बरं ठीक आहे, तुला जसं हवं तसं करूया, चालेल. बर दुसऱ्यांच्या मनाचा तू इतका विचार करते, मला सांग आपण एकत्र फिरायला जाऊन किती वर्ष झाली आहेत? किती वर्ष काय, अहो आत्ताच नव्हतो का गेलो तुळजापूरला दर्शनाला? म्हणजे नक्की कधी? हे काय आत्ताच म्हणजे त्यावेळेस सिंधूची आई 5-1 वर्ष तरी झाली असतील. अच्छा म्हणजे 5 वर्ष झाली आहेत आपण एकत्र फिरायला जाऊन, असच ना? हो ना, माझ्या लक्षातही नव्हतं बघा. बर म्हणजे आता आपल्या दोघांनाही कुठेतरी जायला हवं. काय बर आता सांग सांग कुठे जायचं? अहो काहीतरी. केव्हा जायचं? अहो काहीतरी सांग कुठे जायचं. काकू बघ ना, सिंधू मला त्रास देतीये. हा दगड पार केल्याशिवाय आपल्या दोघांना कुठेही जाता येणार नाही. मी तर कधी एकदा शाळेत जाते असंच वाटतंय मला. मला कधी एकदा शाळा सुटते असं झालंय म्हणजे आपल्याला फिरायला जाता येईल. अरे शाळेत गेल्यानंतर आपण अर्जुनला घेऊन जाऊ ना. अगं हो मी पण तेच सांगितलं, फक्त जरा वेगळ्या भाषेत. चल सिंधू देवव्रता, अरे निघालात का? हा घ्या डबा, तिथे जाऊन नीट खा आणि मगच फिरायला जा आणि काय मज्जा करायची आहे ती करा. काकू अगं कशासाठी आहे? आम्ही इकडचं जवळच्याच मंदिरात जाणार. अगं बाई देवव्रता हे तू बोलतोयस? नको असेल तुला डबा तर ठीक आहे चालेल, म्हणजे तू एवढं प्रेमाने देतेस राहू दे. आणि काय रे तुम्ही इथे जवळच जाणार आहात तर हे आधी नाही का सांगायचं मला? मी सगळ्यांना सांगून ठेवलंय तुम्ही सिंधूच्या घराकडे जाणार आहात म्हणून. आता इथे तुम्हाला कोणी बघितलं तर मी खोटी ठरेन ना? अगं तूच म्हणाली होतीस ना जास्त लांब जाऊ नका आणि अंधार पडायच्या आत परत या, म्हणून आम्ही इथेच जवळ जातो. गुणाची पोरगती माझी. बर ऐका, तिथे तुम्हाला मंदिरात जर कोणी पाहिलं ना तर काही काळजी करू नका हो, मी घेईन सांभाळून. फक्त घरी वेळेत या, जेवायला घरीच या तुम्ही. जास्त पळू नका, अंधार पडायची वाट बघू नका, एकमेकांना सोडून कुठेच जाऊ नका. साप विंचू असतील तर तिकडे लक्ष द्या. काय रे थट्टा करताय का माझी? पुऱ्या जा लवकर, नाहीतर शाळेत जायला उशीर होईल. नक्की जाऊ ना? हो जा. नक्की जाऊ? हो रे बाळांनो जा. हे पण लवकर परत या रे.
आणि सांभाळून जा. अहो भाऊजी, अहो हे काय करताय? द्या ती झाडून, मी काढते ते. तुम्ही वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी सगळं बघतो म्हणून. घरातल्या एकाही कामाला तुम्ही हात लावायचा नाही. खूप कष्ट केले तुम्ही, खूप राबला. आता फक्त घरात बसायचं आणि हुकूम सोडायचा. हो असं काय बोलताय तुम्ही? अहो ही सगळी माझी काम आहेत, त्याबरोबर मी करते. पण मीच हक्काने स्वतःहून केली तर? हो पण तुम्ही काही सांगू नका मला. कपडे भांडी दळण माणसामान झाडलोट सगळं मी बघेन. स्वयंपाकाचंही बघितलं असतं, पण मग तुम्हाला उपाशी राहावं लागलं असतं. तेवढं आपल्याला जमत नाही. आणि तुमच्या हातचं जेवताना आईची आठवण येते. आमची आई देखील तुमच्या एवढीच सुग्रण होती. हो भाऊजी, खरं सांगू खूप छान वाटतंय हो तुमच्यात झालेला हा बदल. खूप जबाबदार झालाय तुम्ही. वहिनी पुरे, मला केअर काढू द्या. भाऊजी मुलगी बघू का हो तुमच्यासाठी? अहो काय वहिनी, चेष्टा करताय का माझी? लग्नाचं वय होतं तेव्हाच आई गेली. सगळ्यातनं मनच उठलं माझं. नको ती संगत लागली, सगळंच बिनसलं. आता एवढं सगळं झाल्यावर कोण मुलगी देणार मला? इतर अपेक्षाच सोडली. भाऊजी असे कष्टी नका हो, स्वतःला दोष सुद्धा नका देऊ. अहो भल्या मार्गावर यायला माणसाला कोणतंच वय नसतं. आणि चांगलं पेजं ना चांगलंच उगवतं हो. तुम्ही आता भलेपणाने वागताय ना, सगळं नीट होईल. आणि मुली सुद्धा स्वतःहून सांगून येतील तुमच्याकडे. नाही नाही, मी लग्नाचा विचार आता सोडून दिलाय. आतापर्यंत जे केलं त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं आणि भक्ती मार्गातच मन रमवायचं. खरं सांगताय? हो, आता संसारात मन नाही रमायचं माझं. आणि रघुरत्न पण माझ्या मुलांसारखेच आहेत, त्यांच्यावर माया करीन मी. बर, होऊ द्या तुमच्या मनासारखं. बरं मी जरा बाहेर जाऊन येते, घरातलं वाण सामान संपलंय ते घेऊन येते. वहिनी कुठे निघालात? आत्ताच सांगितलं ना मी, तुम्ही फक्त हुकूम सोडायचा. हा सेवक आहे ना सज्ज. अहो पण तुम्ही फक्त दुकान सांगा आणि यादी द्या, मी सगळं आणून उभं करतो तुमच्या पुढ्यात. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आणीन, अगदी तुम्हाला हवं तसं. वहिनी हो, पण येताना थोडा उशीर होईल. देवळात जाऊन येईन म्हणतो. आज भजन कीर्तन काहीतरी कार्यक्रम असेलच, तेवढंच आपलं देवाचं नामस्मरण. एवढा केअर काढतो आणि जातो मी. मला शाळेत करमतच नव्हतं, कधी एकदा इकडे येतोय असंच झालं होतं. वय देव्या नुसता चुळबुळ करत होता. मी तर अर्जुनला म्हणत पण होतो, गपचूप जातो आणि मीच घंटा वाजवतो, पण तोच नको म्हणला. असा विडेपणा कशाला करायचा? शाळा सुटेपर्यंत दिन निघत नव्हता का तुमचा? बर आता इथेच बोलत बसू नका, चला आत जाऊया. नाही ना ग, मी आत येऊ शकत नाही, मला परवानगी नाही. कुणी बघितलं तर रागवतील. चल रे आत, काही नाही होत तस. का? देव सगळ्यांचा असतो ना, मग जे तुला असं म्हणतात आत नको येऊस तेच वेडे आहेत. आम्हाला काय येऊ देतात? तुला का नाही येऊ देत? तू चल आत. अगं नको, चल रे, काय नाही होत. चल रे, कुणी बघितलं तर रागवतील. चल, काय नाही होत. चल चल ग, चल म्हटलं ना. चल भारी आहे ग देऊळ, पहिल्यांदा एवढ्या जवळून बघतोय, नाहीतर नेहमी लांबून लपूनच बघायचो. बाप्पा पण किती छान दिसतोय. माझी आई मला कधीच घेऊन नाही आली देवळात. आता आलायस ना इथे, मग आता नीट बघून घे. वय चला आता आपण चित्र काढूया. आणि खायचं कधी? काकूने खूप खाऊ दिलंय ना आपल्याला. देवव्रत खेळून दमून झाल्यावर मग आपण खायचं. आपण इथे खायला आलोय का? अरे जाऊ द्या,
तुम्ही आता इथं भांडणाला सुरुवात करू नका. सिंधू घेऊ दे त्याला, त्याच्या पोटात काही पडलं तर त्याचं डोकं तरी शांत राहील. आपण वाटल्यास नंतर जेऊ. चालेल. अरे पण आपण पाणीच नाही आणलं. तुम्हाला जेवताना तर पाणी लागतं. जर तुला जेवताना पाणी लागतं तर लक्षात ठेवायला पाहिजे होतं ना. इथे देवळात कुठे पाणी पण नाही दिसत आहे. तुम्ही थांबा, माझं घर इथना जवळच आहे. मी घेऊन येतो पाणी, तुम्ही इथंच बसा, मी आलो. ठीक आहे सिंधू. तू इथे काय करतोय? विठेचा पोरगा ना तू? देवळात गेला होतास. कोणी परवानगी दिली तुला? सगळं देऊळ अपवित्र करून ठेवलं असेल. काका आमचा मित्र आहे तो, आम्हीच त्याला आत यायला सांगितलं. अर्जुन तू घाबरू नकोस, आम्ही आहोत. ठीक आहे, मी पाणी आणतो. रानडे कुलोत्पन्न हेच शिकवलं का घरच्यांनी? मोठ्यांशी कसं बोलायचं माहित नाही. मग तुम्ही आमच्या मित्राला का रागवलात? त्यांनी असं पाप केलं तर अजून रागवेन. आणि काय रे तुझी जीभ आजकाल फार चुरू चुरू चरायला लागली आहे. या चिमणीने शिकवलं का असं बोलायला? तुमच्या दोघांचा समाचार घ्यायलाच पाहिजे. काय काय कराल तुम्ही? ते कळेल लवकरच. परमेश्वराची लीला अगाध आहे. वहिनी अगं बाई वंस, अहो किती दिवसांनी आलात. थांबा गुळ पाणी आणते तुमच्यासाठी. वहिनी आत्ता गणपती तिथेच होते, विसरलीस का? ते खरंच आहे तुमचं, पण आल्यासरशी दोन घुट चहा तरी घ्या. अगं नको आता, भूक नाहीये मला. आणि मी नवी नवरी असल्यासारखी काय वागतेस माझ्याशी? त्यापेक्षा बस बस बरं बस बरं वंस. अहो मामंजींची तब्येत कशी आहे तुमच्या? बरी आहे, पण माझी फार धावपळ होते गं. लग्न, मंगळा गौर, गणपती या सगळ्यामध्ये फार मजेत दिवस गेले. पण घरी गेल्यावर पुन्हा तेच रांधा वाडा आणि उष्टी काढा, कंटाळ येऊन जातो अगदी. म्हणूनच म्हटलं जरा चार घटका इथे येऊन बसावं, तुझ्याशी बोलावं म्हणजे बरं वाटेल. ते बाकी बरं केलं हो तुम्ही, पण काय हो वंस, रघुरत्नाचे बाबा दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला एकटंच वाटत असेल नाही तिथे? वाटतं गं थोडं, पण पहिल्या इतकं नाही बरं का. आता तर ते दोन तीन दिवसातच परत येणार आहे. आता इथे एकदा कायदेशीर पूर्तता झाली की नवीन नोकरी सुद्धा सुरू करतील. वा, त्यामुळे इथेच राहतील आता. आणि हल्ली विलास भाऊजी सुद्धा घरी असतात, फार मदत करतात हो मला. त्यांचा आता काहीच त्रास नाही हो पहिल्यासारखा. अगं बाई खरं ना? अगं विश्वास बसणार नाही एवढा बदल झालाय त्यांच्यात. गणेश चतुर्थीच्या दिवशी यांच्यावर हल्ला करणारे हेच का विलास भाऊजी असा प्रश्न पडेल एखाद्याला. इतके बदलले ते, घरातली सगळी कामं करतात आणि देवदेव सुद्धा करतात हो हल्ली. हो का? हो. काय झालं, तुझा विश्वास बसत नाहीये का? नाही तसं नाही, पण अगं आता घरची सगळी कामं करतात, मामंजींची सेवा करतात आणि देवाचं तर इतकं करतात ना विचारूच नको. आज सुद्धा आपल्या गणपतीच्या देवळात गेलेत सकाळी. देवळात? हो, पण असं धक्का बसल्यासारखे का वागतीये? काय झाले? नाही सिंधू आणि देवव्रतही देवळातच गेले तो. ते कशाला गेलेत तिकडे? ते मला सांगूनच गेलेत, पण आता नेमके त्याच वेळी विलास भाऊजी तिथे म्हणजे? वहिनी काय चालू आहे तुझ्या डोक्यात, मला नीट सांग बरं. बोलतो अहो विलास भाऊजी खरंच बदललेत ना? हो
आता पूर्वीसारखे नाही राहिलेत, ते खूप बदललेत। परत तू आता तुझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका काढून टाक बर, आणि चहा ठेव माझ्यासाठी। देव्या, सिंधू, अजून कशी काय आली नाहीत मुलं परत, दिवे लागण्याची वेळही उलटून गेली, पण अजूनही आले नाहीयेत। रामेश्वरा, सरस्वती, काय काय झालंय, काय थोडी काळजीत का दिसतेस तू? अहो, देवव्रत आणि सिंधू बाहेर गेलेत ना, ते अजून घरीच आले नाहीयेत। अरे येतील ना, हे तू सांगितलंयस ना त्यांना की वेळेवर परत या म्हणून, तू काळजी करू नको। आणि समजा थोडा उशीर झाला तर आपण दोघं घेऊ ना सांभाळून। नाहीये, हो ते दोघं देवळात गेलेत। देवळात गेलेत ना, मला वाटलं कुठेतरी लांब सहल वगैरे काढली आहे काय, मग एवढी काळजी का करतेस तू? अहो तुम्ही हसताय काय, तुम्हाला काहीच माहित नाहीये। आता गोदू हंस आल्या होत्या, त्या म्हणत होत्या की विलास भाऊजी त्याच देवळात गेलेत। विलास तो का गेलाय देवळ? त्या म्हणाल्या आजकाल ते फार देवदेव करतात म्हणे। खरंच तसं असेल तर ठीक आहे, पण नेमकी त्याच वेळी मुलंही देवळात आहेत, त्यामुळे आता मला काळजी वाटायला लागली आहे। हो